शाहनवाज खान हे तेच नाव आहे ज्याने महाराष्ट्रावर धर्मांतराचं जाळं टाकलं. ऑनलाईन गेमिंगचा चस्का लावून धर्मांतराचा वेगळाच खेळ मांडला. मुंबऱ्यामध्ये तब्बल 400 जणांचं धर्मांतर केल्याचाही त्याच्यावर आरोप आहे. पण या धर्मांतरांचं मूळ आहे उत्तर प्रदेशातलं गाझियाबाद आणि त्याच्या फांद्या पसरल्या मुंबऱ्यापर्यंत. अर्थात पोलिसांनी पर्दाफाश केलाच, मात्र यातून एक समोर आलंय वेगळंच कनेक्शन. गाझियाबाद ते अलिबाग व्हाया मुंबरा, पाहूया धर्मांतराच्या आघोरी षडयंत्राचा हा प्रवास कसा झालाय. हाच तो शाहनवाज खान ज्याने गाझियाबाद पोलिसांना अक्षरशः घाम फोडला. अखेर 12 दिवसांनंतर अलिबाग मधून त्याला ताब्यात घेण्यात आलंय. ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. प्रकरण आहे ऑनलाईन गेम धर्मांतराचं. धर्मांतराच्या प्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी अब्दुल रहमानला अटक केली आणि त्याच्या चौकशीतून गाझियाबाद धर्मांतराचं मुंब्रा कनेक्शन समोर आलं. शाहनवाज खान महाराष्ट्रातील धर्मांतराचा मास्टर माइंड असल्याचं समोर आलं आणि सुरू झालं मिशन शाहनवाज. शाहनवाजने आधी सोलापूर गाठलं, मग तो गोव्याला गेला, पुन्हा मुंबईच्या माझगावला आला आणि तिथूनही त्याने पळ काढली. पुढे तो वरली पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाली, पण तेव्हाही त्यांनी पोलिसांना चकवा दिला आणि अलिबाग गाठलं. त्याचा लाईव्ह लोकेशनवरून पोलिसांनी अलिबाग परिसरातील कॉटेजवर तपासणी केली आणि अखेर शाहनवाज हा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला. ऐसा खाली एक सिम कार्ड नहीं रहता है, अगर उसने कुछ मदद की होगी तो पुलिस को अगर जानकारी वो दे देगा तो पुलिस को एक किसी को जबरदस्ती चेन पकड़ के अंदर नहीं तो नहीं डालेंगी ना. लेकिन गाजियाबाद पुलिस अगर सच्चाई पेश करने के लिए मुमरा से खामो खाम लोगों को गिरफ्तार करेगी तो वो भी हम सहन नहीं करेंगे. बिना सबूत बिना कुछ किए यहाँ से 20 बच्चे उठा के लेके गए, हम होने नहीं देंगे. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता ऑनलाईन गेमच्या माध्यमातून धर्मांतर केल्याची कबुली त्याने दिली आहे. कशा पद्धतीने हे धर्मांतर सुरू होतं पाहूया. शाहनवाज आणि पीडित मुलाची 2021 फोर्टनाईट या गेममुळे ओळख झाली. त्यानंतर त्या ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि त्यानंतर मोबाईलवरती त्यांनी बोलण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही दिवसांनी दोघांनी गेम खेळणं बंद केलं. 2021 डिसेंबर अखेर व्हॅलोरंट नावाचा गेम खेळण्यास पुन्हा दोघांनी सुरुवात केली. हा गेम आईस बॉक्स या टार्गेटवर आल्यानंतर या दोघांमध्ये धर्मांतराविषयी आणि झाकीर नाईकच्या स्पीचवर चर्चा झाली. हा आरोपी घरातल्या कम्प्युटरवरूनच हे धर्मांतराचं जाळं फेकत असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्रात त्याने किती जणांचं धर्मांतर केलं याचा आकडा लवकरच समोर येईल. मात्र हे जाळं महाराष्ट्रात किती पसरलंय याचंही वास्तव लवकरात लवकर समोर येणं गरजेचं आहे. फैसल तांडेलसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.